बातमी हिंगोलीमधून। हिंगोलीमध्ये पिकअपच्या धडकेमध्ये चौघांचा जागीच मृत्यू झालाय। हिंगोली वाशिम महामार्गावरील माळहिवरा शिवारामध्ये घटना घडली आहे। अपघातामध्ये चौघे जण जखमी झालेत आणि जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अपघातात जखमी झालेल्यांची आमदार संतोष बांगर यांनी भेट घेतली। स्थानिक रुग्णालय प्रशासन आणि कर्मचारी हे रुग्णांकडे लक्ष देत नसल्याचं त्यांना दिसलं आणि संतोष बांगर यांचा पारा वाढला। त्यांनी आरोग्य अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं। आणि त्या मॅडमला ते हात फेक 2 घंट्यापासून ते बिचारे ते झोपलंय, त्याचं एक्सरे नाही काहीच नाही। आता आल्याच्या नंतर त्या बाईला फोन लावल्याच्या नंतर 2 घंटे आली आली का नाही डॉक्टर साहेब? मी बोललो स्वतः तिला कारण दाखवा, नोटीस देऊन टाकतो सर आणि याच्या पुढे नाही होणार सर चुका। सगळ्या स्टाफला बोलवा, 2 दिवसामध्ये मीटिंग लावा, बाकी काहीच करू नका यांना। तुम्हाला कळत आहे का तसं पट्टी लावायची आणि बांधायचं? सगळं चांगलं व्हायले, डॉक्टर सगळे बोलवले। हा चाललं ऐक ना, एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।